मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत घरात दिवे लावून गौरी दीपपूजन करत असते अग्निदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ती प्रार्थना करत असते तर मल्हार अम्मा आणि माई अंबाबाईचा उदो उदो करत असतात त्याच वेळेला एक दिवा विसणार तर गौरी त्या दिव्याजवळ पळत जाते आणि हात लावत तो दिवा विसता विसता वाचवते गौरी म्हणत असते या पौर्णिमेच्या प्रवासामध्ये माझा बळी गेला तरी चालेल परंतु मी माझ्या जयदीपला काहीच होऊ देणार नाही तर माई गौरीचं कौतुक करत म्हणत असतात तुझ्या जिद्दीला मानलं पाहिजे शेवटी तू जयदीपला या संकटातून वाचवलंच गौरी म्हणते माई हे सगळं मी एकटीने केलं आहे का तुमच्या सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्यतरी होतं का तर माई म्हणतात आम्ही तर फक्त निमित्त मात्र आमच्या मदतीपेक्षा तिची कृपा खूप मोठी आहे आणि गौरी बघ ना तिच्या कृपेमुळेच उद्याच्या पौर्णिमेचं संकट आजच टळलं तर गौरी म्हणते हो ना यावेळेला सगळं काही आधीच झालं म्हणून गौरी लगेच अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी जाते त्यानंतर गौरी अंबाबाईसमोर प्रार्थना करत म्हणत असते आई तुझ्या कृपेमुळे मला त्या कोड्याचं उत्तर सापडलं मी दिव्यांची पूजा सुद्धा केली तुझे आशीर्वाद नेहमीच असेच आमच्या पाठीशी असू देत त्याच वेळेला जगदंब नावाचा जप करत चंद्रसेन स्वामी तिथे येतात त्यांना पाहून गौरी धक्क्यानेच विचारते स्वामी तुम्ही अचानक इथे कसे त्यावर स्वामी सांगतात मला यावंच लागलं कारण मृगजळाला पाणी समजून तू त्याच्या मागे धावत आहेस गौरी विचारते म्हणजे काय स्वामी म्हणतात मी तुला सांगितलं होतं यावेळेचं कार्य खूप अवघड असणार आहे पण यावेळेला तू चुकली कारण मार्ग सापडायच्या अगोदरच तू तु तु तुझा प्रवास संपवलास गौरी धक्क्याने विचारते मी काय चुकले मला जो काही संकेत मिळाला त्यावरून मी दिव्यांची पूजा केली तर स्वामी म्हणतात सूर्याचं बिंब ज्वालामुखी हे मी समजू शकतो परंतु त्याचा अर्थ अग्नी तू खूप मोठी चूक केलीस आता याचा अर्थ काय ते तुला शोधून काढावंच लागेल कारण उद्या आहे पौर्णिमा तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे खरं उत्तर शोध आणि तुझ्या जयदीपचा जीव वाचव तुझ्याकडे फक्त चोवीस तास आहेत नाही तर हे उत्तर सापडण्याच्या आत तुझा जयदीप तुझ्या हातून गेलेला असेल तुझ्याकडे फक्त उद्याच्या चंद्रोदयापर्यंत वेळ आहे असं म्हणत स्वामी तेथून निघून जातात ते ऐकून गौरीला मोठा धक्का बसलेला असतो ती रडतच आता याचं उत्तर नक्की काय असेल याचा विचार करत असते त्यानंतर गौरी घरी येते ती पूर्णपणे खचून गेलेली असते आणि पायऱ्यांवर बसून मोठमोठ्याने रडू लागते तर आवाज ऐकून माई आणि मल्हार तिथे येतात माई म्हणत असतात अगं गौरे एवढं सगळं चांगलं झालं आपण दीपपूजनसुद्धा केलं मग तू अशी रडते आहेस का तर गौरी म्हणते माई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला वाटलं त्या कोड्याचं उत्तर अग्नी असेल आणि म्हणूनच आपण दिव्यांची पूजा सुद्धा केली पण आता सगळं संपलं असं म्हणत गौरी मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा माई व मल्हारला मोठा धक्का बसलेला असतो गौरी सांगते त्याचं उत्तर अग्निनाही दुसरंच काहीतरी आहे मल्हार विचारतो पण हे, विचार हे सगळं तुला कसं माहिती गौरी सांगते चंद्रसेन स्वामी आले होते त्यांनीच मला सगळं सांगितलं मल्हार म्हणतो स्वामींनी सांगितलं म्हटल्यावर हे नक्की खरं असणार पण आता खरं उत्तर काय ते त्यांनी सांगितलं का तर गौरी रडतच म्हणते नाही त्याचं उत्तर आपल्यालाच शोधायचं आहे माई धक्क्यानेच म्हणतात आता एका दिवसात आपण हे उत्तर कसं शोधणार त्याच वेळेला शालिनी आणि देवकी तिथे येतात शालिनी गौरीला विचारते अगं काय झालं तीन सांजेच्या वेळेला तू अशी भोकाड का पसरवतेस परंतु गौरी काही न बोलता रडतच तेथून निघून जाते तेव्हा शालिनीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर जयदीप आणि लक्ष्मी घरी येतात घरात सगळे दिवे लावलेले पाहून लक्ष्मी धक्क्यानेच विचारते बाबा आज दिवाळी आहे का घरात एवढे सगळे दिवे का लावले असतील जयदीप म्हणतो कदाचित असेलही कारण या घरात कधी काय होईल सांगता येत नाही आता हे सगळे उद्योग ना नक्कीच तुझ्या आईचे असणार असं म्हणत जयदीप लगेच रूममध्ये जातो तर लक्ष्मी सर्व दिवे मोजत असते तर इकडे जयदीप म्हणतो गौरी थँक गॉड तू घरातच आहेस मला वाटलं कुठेतरी बाहेर गेली असणार तर गौरी खूप रडत असते ते पाहून जयदीप धक्क्यानेच विचारतो बाहेर एवढे सगळे दिवे लावले छान वाटत आहे पण तरीही तू रडतीयस का तर गौरी काही न बोलता फक्त रडत असते जयदीप म्हणतो गौरी तुला माझी शपथ आहे काय झालं ते सांग तर गौरी म्हणत असते जयदीप तू जर शांतपणे माझं ऐकणार असशील ना तरच मी तुला सांगते जयदीप म्हणतो ठीक आहे मी शांतपणे ऐकतो तू फक्त सांग तेव्हा गौरी पन्हाळ्यावर गेल्यापासून आत्तापर्यंत घडलेला सर्व काही प्रसंग जयदीपला सांगत असते ते ऐकून जयदीपला मोठा धक्काच बसतो तो, तो चिडूनच गौरीला म्हणतो तू असा हट्टीपणा का करत आहेस माझं आयुष्य म्हणजे तुला काही खेळ वाटला का कुणाच्याही सांगण्यावरून धोक्यात यायला आणि ते जे तुला सांगत आहे त्यांना हे कसं कळलं की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आणि कुठल्या तरी कोड्याच्या उत्तरावरून माझ्या जीवाला धोका आहे की नाही हे समजणं हे कसं शक्य आहे गौरी हे सगळं चुकीचं आहे आणि हे लवकरात लवकर बंद कर या सगळ्या फालतू गोष्टीमुळे तू माझा जीव वाचवशील की नाही माहिती नाही परंतु तू स्वतःचा जीव धोक्यात घालशील हे मात्र नक्की परंतु मला तुला गमवायचं नाही म्हणून जयदीप खूप हळहळ करत असतो तर गौरी जयदीपला मिठी मारत रडू लागते तर दुसरीकडे शालिनी देवकी चिंतनबाबांकडे आलेले असतात चिंतनबाबा म्हणतो सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे ज्वालामुखी असा त्या गौरीने अर्थ घेतला का म्हणून बाबा खूप मोठमोठ्याने हसत असतो तर शालिनी सांगते एवढेच नाही तर गौरीने हजार दिवे बनवले आणि त्याची पूजा सुद्धा केली तर चिंतनबाबा फक्त हसतच असतो ते पाहून शालिनी विचारते काय झालं तुम्ही नुसतं हसताय का तर चिंतन बाबा विचारतो मग हसू नको तर आणखी काय करू तुम्ही सर्वजण वेडे आहात सूर्याचं पृथ्वीतील प्रतिबिंब म्हणजे ज्वालामुखी म्हणजेच अग्नी या कोड्याचं उत्तर तुम्हाला इतकं सोपं वाटलं का हे त्या कोड्याचं उत्तर नाहीच असं म्हणत बाबा पुन्हा खूप मोठमोठ्याने हसत असतो तर शालिनी विचारते म्हणजे दिव्यांची पूजा करून त्या जयदीपचा जीव वाचणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का त्यावर चिंतन बाबा म्हणतात हो ती पूजा करून जयदीपचा जीव वाचणार नाही कारण जयदीपचा जीव अग्नीने नाही तर त्याच्या उलट पाण्याने जाणार आहे कारण सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे ज्वालामुखी इथपर्यंत तर बरोबर होतं परंतु ज्वालामुखी जेव्हा शांत होतो ना तेव्हा त्या जागेवर पाण्याचा साठा तयार होतो तर आता चिंतनबाबांचे ते बोलणे ऐकून शालिनी देवकी खूपच खुश होत असतात शालिनी म्हणते उद्याच आहे पौर्णिमा आणि ती गौरी पूर्णपणे फसली अग्नीपासून जयदीपचा जीव वाचवण्यासाठी गौरी जयदीपला पाण्याजवळ घेऊन जाणार आणि तिथेच त्या पाण्यामध्ये जयदीपचा मृत्यू होणार त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी लक्ष्मीला झोपेतून उठवत असते आणि लवकर अंघोळ करून घे असं म्हणते परंतु लक्ष्मी मला स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची असा हट्ट करत असते त्याच वेळेला जयदीप तिथे विचारतो काय झालं गौरी सांगते आज तुझ्या लेकीला स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची म्हणतीये तर जयदीप विचारतो पण आपल्या घरी तर स्विमिंग पूल नाही लक्ष्मी म्हणते अरे बाबा आहे ना आपल्या वाड्याच्या मागे तर गौरी म्हणते अगं तो स्विमिंग पूल नाही ती विहीर आहे मग तू तिथे स्विमिंग कसं करणार परंतु लक्ष्मी खूप हट्ट करत असते गौरी म्हणते नाही पावसा पाण्याचं अजिबात बाहेर जायचं नाही जयदीप म्हणतो गौरी मी आहे ना लक्ष्मीसोबत तू कशाला काळजी करतेस तर आता जयदीप आणि लक्ष्मीसुद्धा गौरीकडे खूप हट्ट करत असतात तर आता नाईलाजाने गौरी म्हणते ठीक आहे तुम्ही दोघेजण पुढे व्हा मी शॅम्पू आणि टॉवेल घेऊन पाठीमागून येते तर जयदीपानी लक्ष्मी खुश होत लगेच तेथून निघून जातात पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी गौरीला म्हणते तुझा नवरा आता जाणारच आहे ना मग मी तुझं कुंकू पुसते तर गौरी रागानेच शालिनीच्या कानाखाली मारते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा